मी संदीप चौधरी, नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावले ते जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ॲल्युमिनियम अँड इट्स अलॉय या विषयी माहिती पाहूया। तर ॲल्युमिनियम साधारणतः आपल्या घरामधील किंवा घरगुती वापरामध्ये ॲल्युमिनियम फार मोठ्या प्रमाणात वापरलं जातं। तसर विद्युत याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कामांमध्ये ॲल्युमिनियम फार मोठ्या प्रमाणात वापरतात। तर या ॲल्युमिनियमचा मुख्यत्वे बॉक्साईड नावाच्या खनिजापासून बनवलेला असतो। ॲल्युमिनियमचे मुख्य गुणधर्म आहेत, ॲल्युमिनियम हा रंगाने पांढरा असून त्यावर निळसर झाक असते। ॲल्युमिनियम उत्तम उष्णता वाहक व विद्युत वाहक आहे। गंजण्याच्या क्रियेला मोठ्या प्रमाणावर विरोध करतो। पाणी, नायट्रिक ॲसिड यांचा फारसा परिणाम या धातूवर होत नाही। हा धातू वजनाने हलका असून डक्टाइलो मेलेबिलियल असतो। ॲल्युमिनियम टफ असून त्याची टेन्साईल स्ट्रेंथ चांगली असते। कालांतराने त्याचा कठीणपणा वाढत जातो। स्वस्त व मऊ असला तरी इतर धातू त्यात किंचित प्रमाणात मिश्र केल्यास त्याचा कठीणपणा येतो। आता याचे उपयोग आहेत, वजनाने हलका असल्यामुळे वेगवान गाड्यांचे सुटे पार्ट्स, विमानांचे जहाज बांधणीसाठी, घरगुती वापरासाठी, इलेक्ट्रिक वायर, पत्रे, स्ट्रक्चर मेंबर्स, इलेक्ट्रिक उपकरणे, खाद्यपदार्थांचे पॅकिंग, दुधाच्या बाटल्याचे बूज, विविध रंग तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। या धातूमध्ये इतर मिश्र धातू, पिस्टन, क्रॅक केस, कनेक्टिंग स्रॉड इत्यादी तयार करतात। ॲल्युमिनियमची घनता 2.7 असते तर विलय बिंदू 659 डिग्री सेल्सिअस इतका असतो। तर आपण आता ॲल्युमिनियमचे मिश्र धातू पाहूया। ॲल्युमिनियम अँड इट्स अलॉय शुद्ध स्वरूपातील ॲल्युमिनियमपेक्षा ॲल्युमिनियम मिश्र धातूचा उपयोग स्ट्रक्चर वर्क्समध्ये जास्त प्रमाणात करतात। ॲल्युमिनियम मिश्र धातूमध्ये तांबे, सिलिकॉन, मॅग्नेशियम, मॅग्नेस आणि निकेल हे धातू वेगवेगळ्या प्रमाणात वापरतात। काही प्रमाणे ॲल्युमिनियम मिश्र धातू पुढील प्रमाणे आहेत। ड्युरॅलियम, यात ॲल्युमिनियम 94%, तांबे 4%, मॅग्नेशियम 0.5%, मॅग्नेस 0.5%, सिलिकॉन 0.5%, आयर्न 0.5% अशी धातूची मिश्रणं असतात। त्यांचे गुणधर्म खालीप्रमाणे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2.85 असते। 500 डिग्री सेल्सिअस तापमानाला पाण्यात बुडवल्यास 2 ते 3 दिवसात हा धातू हार्ड होतो, याला एज हार्डनिंग म्हणतात। हा मिश्र धातू अतिशय मजबूत असून त्याची टेन्साईल स्ट्रेंथ खूप असते। हा विद्युतमुद्रित वाहक आहे। हा फारसा झिंज व प्रतिबंधक नाही। विमानाचे निरनिराळे भाग बनवण्यासाठी या मिश्र धातूचा उपयोग करतात। पुढचा आहे बाय अलॉय, यात ॲल्युमिनियम 12.5%, तांबे 4%, निकेल 2%, मॅग्नेशियम 1.5% या प्रमाणात मिसळतात। याचे मुख्य गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत, हा मिश्र धातू उत्तम उष्णता वाहक आहे। उच्च तापमानाला याची स्ट्रेंथ चांगली असते। 510 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत गरम करून त्यात 100 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात क्विंच केल्यास 5 दिवसपर्यंत एज केल्यास या धातूला, मिश्र धातूला चांगले मेकॅनिकल गुणधर्म प्राप्त होतात। अल्डुराल, याला अल्कॅड असेही म्हणतात। डुराल मीन व ॲल्युमिनियमचा एक पातळ थर चढून हा धातू बनवतात।
हा धातू समुद्राच्या पाण्याचा पाण्यात गंजत नाही, म्हणून अशा ठिकाणी याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. ॲल्युमिनियम ब्रॉन्झ एक प्रकारे हा तांब्याचा मिश्र धातू आहे. यात 90% तांबे आणि 10% ॲल्युमिनियम असते. हा अतिशय ताकदवान मिश्र धातू आहे. याचा उपयोग डायकास्टिंग पंप रॉड, जहाजाचे भाग, रेल्वे इंजिनची बेरिंग इत्यादीसाठी वापरला जातो. मोनेल मेटल यात 60% निकेल, 38% तांबे आणि उरलेले मॅग्नीज किंवा ॲल्युमिनियम यांचे मिश्रण असते. हे गंजविरोधक असते, म्हणून याचा उपयोग व्हॉल, स्टड आणि बोल्ट्स यासाठी केला जातो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ॲल्युमिनियम अँड इट्स अलॉय याविषयी माहिती पाहिली. धन्यवाद प्रशिक्षणार्थी मित्रांनो.